दिवाळीच्या तोंडावरती राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकरी बांधवांना बसलाय. परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांचं मोठं नुकसान होत आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांना पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शेती पाण्याखाली गेली, त्यामुळे काढणीला आलेलं सोयाबीन, उडीद, मका मातीमोल बनलंय. कापूस आणि द्राक्षांचंही नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी धास्तावून गेलाय. एकाच पावसाळ्यात तीन वेळेला शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतंय. हे नुकसान सहन करताना त्याला आगामी काळात पिकाच्या भावासाठी झगडावं लागणार आहे. त्यामुळे पाऊस जरी वैऱ्यासारखा वागत असला तरी मायबाप सरकारनं शेतकऱ्यांचं कैवारी बनावं अशी अपेक्षा व्यक्त होते. राज्यभरात या परतीच्या पावसानं प्रचंड मोठं नुकसान केलंय. आपण लातूरमध्ये जातोय. लातूरमधल्या नुकसानाविषयीची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर आपल्यासोबत आहेत. निशांत, दिवाळीच्या तोंडावरतीच हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावलाय, यामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं किती नुकसान होत आहे? मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे. लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर मागील 5 दिवसापासून सतत परतीच्या पावसाचा फटका लातूर जिल्ह्याला बसतोय. लातूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये हा पाऊस आहे. त्या कारणामुळे काढणीला आलेले जे सोयाबीन आहे ते पूर्णपणे पाण्यात गेले अशी स्थिती निर्माण झालेली आहे. फुलशेती असेल किंवा भाजीपाला शेती असेल, यामुळे या पावसामुळे या पिकांना मोठा फटका बसलेला आहे. लातूर जिल्ह्यातला पाणी पुरवठा करणारे जे मांजरा प्रकल्प आहे, हा मांजरा प्रकल्प लातूर, उस्मानाबाद आणि बीड या 3 जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. त्याच्या कॅचमेंट एरियामध्ये खूप पाऊस पडला. त्याचा कॅचमेंट एरिया हा येतो उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये, तिथेही खूप पाऊस झालेला आहे. आणि या पावसामुळे मांजरा धरण जवळपास 95% वर भरलेलं आहे. काही कालावधीनंतर धरणाचे दरवाजे उघडण्याची स्थिती निर्माण होईल अशी माहिती प्रशासनानं दिलेली आहे. याच कारणामुळे मांजरा नदीवरचे जे 14 मोठे बॅरेजेस आहेत त्याचे दरवाजे उघडून काही प्रमाणात तिथलं पाणी सोडून देण्यात यावं अशा सूचना प्रशासनानं केलेल्या आहेत. नदीकाठच्या 152 गावांना सतर्कतेचा इशारा ही प्रशासनानं दिलेला आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा किंवा नांदेड जिल्हा असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. आणि या पावसाने काढणीला आलेलं सोयाबीन असेल, भाजीपाला पीक असेल याला मोठा फटका दिलेला आहे. या सर्व कारणामुळे आता शेतकरी प्रचंड नुकसानीचा सामना करतो आहे. कारण सोयाबीनचा हा जो बेल्ट आहे मराठवाडा, या बेल्टमध्ये परतीचा पाऊस सोयाबीनच्या काढणीलाच आलेला आहे. या कारणासाठी सोयाबीन ज्या हातात आलं होतं ते आता हातात येणार नाही अशी स्थिती आहे. कारण सोयाबीनच्या लागवडीपासूनच सोयाबीनच्या पाठीमागं शुक्ल काष्ट लागलं अशी स्थिती होती. कारण सर्वप्रथम पावसानं ओढ दिली होती, त्यानंतर गोगलगाई आणि रोगराई अशा अनेक समस्येतून सोयाबीन कसं तरी तगलं होतं. मात्र या पावसानं हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावून घेतलेला आहे. सोयाबीनचा उतारा यामुळे कमी होणार आहे अशी स्थिती आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.